नुकसान झाल्याच्या नंतर ती नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत नुकसान हे त्या कंपनीनंच देणं अपेक्षित आहे हे मी वारंवार सांगतोय. म्हणजे कंपनीचं देणं सरकारच्या माती घालायचं आणि कंपनीचे पैसे वाचवायचे ह्या पद्धतीनं एजंटगिरी करतेत. ही प्रकार मी अगदी कागदावर उघडकीस आणलाय. प्रीमियम भरून घेतल्याच्या नंतर सुद्धा कंपनीचे पैसे वाचवायचे आणि सरकारला ते पैसे भाग द्यायला भाग पाडायचा हा प्रकार आपल्या इथं तुळजापूरला इथल्याच आमदारांनी केलाय आणि त्याच्यामध्ये कंपनीचे पैसे वाचवलेत 60-70 कोटी रुपये. पीक विम्याच्या बाबतीत मी तुम्हाला सगळ्या प्रतिनिधींना दिव्य मराठीचे जर असतील तर त्यांना तर अगदी जाहीररित्या सांगितलं होतं की ह्याच्या बाबतीत आपण समोर बसूयात आणि ह्या पीक विम्याच्या बाबतीत कशा पद्धतीनं एजंटगिरी झाली हे आम्ही सांगतो. त्यांनी सांगावी झालं कसं नाही ती. कारण आपण जर बघितलं असेल तर एखाद्या वस्तूचं आपण जेव्हा इन्शुरन्स काढतो म्हणजेच इन्शुरन्स काढल्याच्या नंतर प्रीमियमपोटी काही रक्कम आपण त्या कंपनीला अदा करतो. समजा तुमचा हा मोबाईल आहे, ह्या मोबाईलचा तुमचं जर 1 लाख रुपयाच्या किमतीचा मोबाईल असेल त्याचं प्रीमियम काय 5,000-10,000 रुपये जर इन्शुरन्स अमाऊंटचं आपण समजा बजाज अलायन्सला भरलं आणि उद्या जर हा मोबाईल फुटला किंवा काय नुकसान झालं तर त्या क्लेममध्ये कवर असल्याच्या पद्धतीनं ह्या मोबाईलचं जे काही नुकसान झालं आहे त्याची भरपाई कुणाकडून होणं अपेक्षित आहे? बजाज अलायन्स कंपनीकडनंच. का? तर कंपनीनं त्याचा इन्शुरन्स उतरवला आहे. मला वाटतं जसा मोबाईलचा इन्शुरन्स आहे त्याच पद्धतीनं पीक विमा हा सुद्धा तशाच पद्धतीचा विमा आहे. जर शेतकऱ्यांचं पीक संरक्षित करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकरी हिस्सा मिळून ह्या कंपन्यांना जर त्या ठिकाणी प्रीमियमची रक्कम देत असेल तर नुकसान झाल्याच्या नंतर ती नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत नुकसान हे त्या कंपनीनंच देणं अपेक्षित आहे हे मी वारंवार सांगतोय. आणि असं असताना सुद्धा काही मंडळी त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये याचिका करून चक्क कंपनीनं जर नाही 7-8 आठवड्याच्या आत दिलं तर त्या ठिकाणी सरकारनं द्यावं, म्हणजे कंपनीचं देणं सरकारच्या माती घालायचं आणि कंपनीचे पैसे वाचवायचे ह्या पद्धतीनं एजंटगिरी करतेत. ही प्रकार मी अगदी कागदावर उघडकीस आणलाय. ह्याच्या बाबतीत ह्याच्यापूर्वीच्या 2-3 प्रेस कॉन्फरन्सला आम्ही त्या ठिकाणी जाहीररित्या सांगितलंय आणि हे झालंय. त्यांचा ॲफिडेविट आजही तुम्हाला हायकोर्टातही दिसतंय, सुप्रीम कोर्टात सुद्धा तशा पद्धतीची भूमिका दिसते आणि कंपनीसुद्धा त्यांना जे फायद्याचं आहे तेच त्या ठिकाणी उत्तर द्यायचा प्रयत्न करते. मला वाटतं हे सगळं कंपनीचे लागेबांधे आहेत आणि एक प्रकारे कंपनीचे 400-500 कोटी रुपये वाचवायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्याच्या डोळ्यात धुळपेक करायची, मी विमा मिळवून दिला म्हणून त्या ठिकाणी पाठीवर शाबासकीची थाप घ्यायची हे किती दुर्दैवी आहे. शेवटी सरकारचा पैसा म्हणजे तुमच्या आमच्या अगदी जन्मल्यापासून ते आपण ज्यावेळेस स्मशानात जातो त्या प्रत्येक वस्तूवर सुद्धा आता GST रूपानं कर हे शासन जमा करतं आहे. म्हणजे सरकारचा पैसा म्हणजे शेवटी कुणाचा पैसा आहे? सामान्य माणसाचा पैसा आहे. प्रीमियम भरून घेतल्याच्या नंतर सुद्धा कंपनीचे पैसे वाचवायचे आणि सरकारला ते पैसे भाग द्यायला भाग पाडायचा हा प्रकार आपल्या इथं तुळजापूरला इथल्याच आमदारांनी केलाय आणि त्याच्यामध्ये कंपनीचे पैसे वाचवलेत 60-70 कोटी रुपये. मग त्याच पद्धतीचा प्रकार पुढं सुद्धा करायचा प्रयत्न होता पण तो प्रकार आम्ही हाणून पाडलाय आणि आम्ही निदर्शनास आणून दिलंय. आजही माझं जाहीर आव्हान आहे की ह्याच्या बाबतीत समोरासमोर बसून चर्चा करा. आणि कसं असतंय, जर आपण खरंच चांगलं काम केलं असेल, प्रामाणिकपणे केलं असेल तर यायला काय हरकत आहे? आम्हाला समजून सांगायला काय हरकत आहे की बाबा सरकारला विमा मागायची काय भूमिका होती ते कळू द्या आम्हाला तरी. मला वाटतं अद्यापपर्यंत ते पुढं आलेले नाहीत किंवा सांगत नाहीत आणि ह्याचा अर्थ सामान्य शेतकरी काय काढायचा तो निश्चितपणे काढेल आणि शेतकरी ह्याचा हिशोब करेल. आता मला वाटतंय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय तर अतिशय हुशार. मी खरं तर 2009 ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा विधानसभेत कशा पद्धतीनं कामकाज करायचं काय आमच्या पुढं काही म्हणजे काही आमदार होते त्याच्यापैकी ती एक होती किंवा चांगलं कामकाज करायचे त्यांच्याकडनं आम्ही शिकलो आणि मला वाटतं ही एक गोष्ट काय त्यांच्या लक्षात येत नाही असा त्यातला भाग नाही. निश्चितपणे त्यांच्याही लक्षात येत असेल पण शेवटी आता काय पार्टी स्पिरिट आहे, कशाला बी चांगलं म्हणायची आपल्याकडं पद्धत असते. आता आमच्याकडं आलं की सोन्यासारखं झालं म्हणायचं म्हणून असेल कदाचित माहीत नाही पण ही बाब गंभीर आहे आणि त्यांनाही लक्षात आलेली असेल. आता कौतुक शेवटी सभा आल्याच्या नंतर पार्टी स्पिरिट आल्याच्या नंतर त्या पद्धतीनं करणं भाग असते ते केलं त्यांनी. धाराशिवच्या नामांतराचा विषय आला की धाराशिवचं नामांतर केल्यानंतरच उस्मानाबाद धाराशिवमध्ये पाऊल पडायचं म्हणजे एक प्रकार त्यांनी खरंच श्रेय कुणाचं आहे? माझं काय म्हणणं आहे की ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांची शेवटची कॅबिनेट होती त्यावेळेस ह्या ठराव कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आला होता आणि
हा ठराव मंजूर झाल्याच्या नंतर केंद्र सरकारनं त्याला मान्यता दिली होती. सगळ्यात महत्त्वाचं, धाराशिव नावाच्या बाबतीत प्रत्येक धाराशिवकरांची एक अस्मिता होती, त्याच्याबरोबर जोडली गेली होती. प्रत्येक माझेसुद्धा जे वडील वयस्कर माणसं जर आपण बघितलं तर कोणच ह्या शहराला धाराशिवशिवाय दुसरं काही नाव संबोधत नाही. त्यामुळं त्यांच्या प्रत्येकाची अपेक्षा होती आणि सगळ्यांना ते नाव हवं असं वाटत होतं. मला वाटतं ते नाव झालं आहे, चांगली गोष्ट आहे. आणि श्रेय द्यायचं घ्यायचं ह्याच्यापेक्षा प्रत्येकाची मानसिकता प्रत्येकजण दर्शवतं आहे, दिसते, त्याची विलिंग पॉवर दिसते. निर्णय घेतलेला उद्धवजींनी त्या ठिकाणी शेवटच्या कॅबिनेटवर रेकॉर्डवर आहे. मला वाटतं ते श्रेय उद्धवजींनाच त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारलाच द्यायला पाहिजे. जे त्यांनी केलं ते त्यांना मिळालंच पाहिजे.